सातारा नगरपालिकेचे नगरसेवक विजयजी काटवटे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयसोलेशन सेंटर हे पेठेमध्ये प्रभागामध्ये त्यांनी सुरू केलेलं आहे। खरं म्हणजे शहरामध्ये अशा आयसोलेशन सेंटरची फार नितांत गरज आहे, कारण लोक साताऱ्याचा पॉझिटिव्हिटी रेट आपण बघतोय सगळ्यात जास्त आहे आणि प्रत्येकाकडे काही असं घरामध्ये छोटी जी म्हणजे वन बेडरूम किचन वगैरे अशा याच्यात जी राहणारी आहेत त्यांना जर त्यातला घरातला एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह झाला तर घरामध्ये इतरांना धोका निर्माण होऊ शकतो, कारण तिथं त्या माणसाला छोटी अशा छोट्या ह्याच्यामध्ये किंवा अगदी म्हणजे रिक्षावाले असू देत किंवा मंडईमध्ये ज्यांची घरं छोटी आहेत त्यांना पर्याय राहत नाही आणि घरामध्ये जो पेशंट जर वावरत असला तर संपूर्ण कुटुंबाला म्हणजे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो आणि अशा ह्याच्यात आयसोलेशनमध्ये ज्याला कमी सिम्प्टम्स आहेत म्हणजे 5 च्या 8 स्कोर ज्यांचा आहे ते अशा आयसोलेशन सेंटरमध्ये राहिले तर थोड्याफार आपण जे म्हणजे ह्याचे जे कमी ह्याचे जे मेडिसिन्स आहेत त्याच्यावर आणि योग्य वेळेला जेवण आहार वगैरे मिळाला थोडा व्यायाम मिळाला तर फार काही न करता पेशंट बरा होऊ शकतो कोरोनातनं, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि असे आयसोलेशन सेंटर साताऱ्यात होणं गरजेचं होतं त्याची आज सुरुवात विजयजी काटवटेंनी केली आहे। त्यांचं नेहमीच आपल्या प्रभागाच्या दृष्टीनं काम हे आदर्शवत आहे आपण बघितलेलं आहे। या ठिकाणी डॉक्टरची सोय आहे, औषधांची सोय आहे, जेवणाची सोय त्यांनी केलेली आहे, आंघोळीला वगैरे जे काही इथं टॉयलेट बाथरूम ती पण त्यांनी शाळेमध्ये उपलब्ध करून दिली, बेड आहेत, एक छोटं ऑक्सिजनचं सिलेंडर पण अगदीच कुणाला गरज लागली तर एक छोटं ऑक्सिजनची सिलेंडरची सोय पण त्यांनी करून ठेवली आहे आणि अशा पद्धतीनं हे आयसोलेशन सेंटर आज इथं सुरू होत आहे, याचा फायदा नक्कीच जे कोरोना पेशंट आहेत त्यांना होईल। आज सातारा येथे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक विजयजी काटवटे यांच्या माध्यमातून तसेच माजी महसूल मंत्री भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यातून तसेच सातारा विधानसभेचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनातून आज विजयजी काटवटे यांनी त्यांच्या वॉर्डामध्ये आयसोलेशन सेंटर उभं केलं। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे विनामूल्य आहे। बरेच सातारा जिल्ह्यामध्ये आयसोलेशन सेंटर उभे झाले परंतु त्या ठिकाणी फी आकारली जाते, परंतु या ठिकाणी भोजन असेल, औषधाची व्यवस्था असेल, हे सर्व विनामूल्य होणार आहे। ज्या पद्धतीनं आता बाबांनी सांगितले की सातारा शहरामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी आयसोलेशन सेंटर उभी झाली असती परंतु झाली नाहीत, आज आपण विजयजी काटवटे यांचा आदर्श घेण्यासारखा आहे की प्रत्येक नगरसेवकांनी अशा पद्धतीनं आपापल्या वॉर्डामध्ये ज्या ठिकाणी नगरपालिकेच्या शाळा असतील, ज्या ठिकाणी मंगल कार्यालय असतील, या ठिकाणी जर आपण अशी सेंटर उभी केली तर 100% सातारा शहराला एक चांगल्या पद्धतीची बाब निर्माण होईल, जेणेकरून कोरोनाचे पेशंट ज्या पद्धतीनं वाढत आहेत, कालचा जर आकडा बघितला तर 2600 ते 2700 कोरोनाचे रुग्ण सातारा जिल्ह्यामध्ये मिळालेले आहेत, तर त्यामध्ये जर सातारा शहराची जर संख्या बघितली ती पण जास्तीची आहे। सातारा शहरामध्ये फ्लॅट सिस्टीम असेल किंवा जी छोटी घरं आणि कुटुंब व्यवस्था आता वाढत चाललेली आहे, म्हणजे कुटुंबाची संख्या वाढत असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी शौचालय जे असेल किंवा इतर ज्या व्यवस्था असतात त्या कमी पडत आहेत, त्यासाठी अशा पद्धतीचे आयसोलेशन सेंटर असणं आवश्यक आहे। मला विजयजी काटवटे तसेच त्यांचे सर्व मित्रपरिवार असेल, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील यांचं अभिनंदन करावं असं वाटतं की हा आदर्श सातारा शहराबरोबर अखंड सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येकानं घ्यावा। एक सामान्य नगरसेवक जर अशा पद्धतीचा आयसोलेशन सेंटर उभा करू शकत असेल तर प्रत्येक नगरसेवक हा करू शकतो, हे प्रत्येकानं लक्षात घ्यावं आणि अशा पद्धतीचे आयसोलेशन सेंटर करावेत।